मराठा आंदोलकांनी आज पुन्हा हाके यांच्या उपोषण स्थळासमोरून जाताना जोरदार घोषणाबाजी केली आहे. अंतरवाली फाट्यावर म्हणजे वडीगोद्री येथे हाके यांचं उपोषण सुरू आहे. तर जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे, त्यामुळे जरांगे यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या संख्येने येत आहेत. मराठा आंदोलकांची दुचाकी रॅली हाके यांच्या उपोषण स्थळासमोरून जात असताना आंदोलकांनी हुल्लडबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर ओबीसी समाजाच्या आंदोलकांनी पुढे येत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दरम्यान पोलिसांचा मोठा फौज असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीये. दरम्यान महाराष्ट्र जरांगेंच्या बापाचा आहे का असं म्हणत मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीवर लक्ष्मण हाकेंनी संताप व्यक्त केलाय. ओबीसींनाच कायदा आणि सुव्यवस्था पाळायचा ठेका घेतलाय का? जरांगेला जशास तसं उत्तर देणार असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. वादविवाद होऊ शकतो, सामाजिक सलोखा बिघडू शकतो किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. मग ओबीसीने ठेका घेतलाय का कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगेने अरबाजच्या भाषेत शिवीगाळ करायची, घोषणाबाजी करायची, घरं जाळायची, झुंडशाही, मग आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना? आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या जरंगणीत आम्ही पण आहोत ना, आम्ही पण आदिम आहोत. जरांगेच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र? का मुख्यमंत्र्याच्या बापाचा महाराष्ट्र आहे? महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल, आमची बातच ऐकून घेणार नसाल, आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल, तर आम्ही जरांगे असो काय मुख्यमंत्री असो काय, आम्ही जशास तसं उत्तर इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार.